निप्पाणी नगरपालिकेची सर्वसाधारण सभेचे कामकाज मध्येच रद्द झाल्यामुळे सन्माननीय नगराध्यक्ष श्री जयवंत भाटले यांचे पत्रकार परिषद. नगराध्यक्ष जयवंत भाटले माध्यमांशी बोलताना म्हणाले की विरोधकांना आज गोंधळ करून आम्हाला व आमच्या नेत्यांची प्रतिमा मलिन करायचे राजकारण करायचे होते, नाहीतर विषयांतर करून त्यांनी आज सभागृहाच्या बैठकीला खो घालण्याचे कोणतेच कारण नव्हते. सर्व विषय खेळीमेळ संपन्न होत होते. अजून विषयपत्रिकेवरील बरेच मुद्दे विचारात घेऊन निप्पाणी नगरीसाठी बरेच मोठे निर्णय घ्यायचे होते, पण आज माजी नगराध्यक्ष विलास गाडीवर यांना कार्यनाश करून सभा रद्द केल्याची खापर सत्ताधाऱ्यांवर फोडले आपण पळून जाण्याचा अप्रामाणिक प्रयत्न केल्याचा आरोप केला. 24 तास पाणी योजनेसाठी अजून देखील बरेच कामांची पूर्तता होणे बाकी आहे. 24 तास पाणी योजनेच्या नियमानुसार कोणत्याही गल्लीमध्ये कोणत्याही पाईपलाईनमध्ये व्हॉल्व बसण्याची शासनाची परवानगी नसल्यामुळे एकत्रित 4 वॉर्डला पाणी सोडल्यानंतर शेवटच्या वॉर्डला 20 ते 22 तास पाणी जाते, तर पहिल्या वॉर्डमध्ये 2 ते 3 तास पाणी जाते. तसेच सर्व निप्पाणी नगरीतील नागरिकांना लवकरात लवकर 24 तास पाणी योजनेतून योग्य पाणी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पण समोर येणारा ऋतू उन्हाळा असल्यामुळे प्रत्येक नागरिकांनी जपून पाण्याचा वापर करण्याची भावनिक आवाहन नगराध्यक्षांनी केले. गांधी चौकातील गांधी पुतळा चबुतरा तयार असून देखील मागील काळापासून तेथे कोणीही गांधी पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न केला नाही, पण आमच्या कार्यकाळात तो गांधी पुतळा लवकरात लवकर उभा राहील. आम्ही दिलेला शब्द पाळण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत राहणार असल्याचे सांगितले. निप्पाणीच्या जनतेच्या विकासासाठी आम्ही कायमस्वरूपी जनतेच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे सांगितले. जो तसं महात्मा गांधीचं पूर्ण सगळं पूर्ण तयार आहे, त्यासाठी लागणारा सगळं तयार आहे, पण आतापर्यंत मला काय समजलं की त्याचा गांधी पुतळा का झाला नाही याचं मला गुढ आहे. त्यासाठी आमच्या नगरसेविका कोठडे सुनील कोठडे वहिनी आम्हाला एक अर्ज देऊन की बाबा या बऱ्याच वर्षापासून तिथं गांधींची पुतळा नाही आहे, तो तुम्ही बसवावा, आपण जर आपल्या कार्यकालावधी तुम्ही बसवावा. खरोखर त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांनी ते विषय आम्हाला दिला तर त्यांचंही मेडिकल आंदोलन हे करत असताना आम्ही इतर कोणातून गोळा करून भाजी मार्केटमध्ये एक आम्ही मॉल किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्स मॉल उभा करण्याचा आमचा मानस आहे. ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू आणि त्यासाठी आम्ही 1 कोटी रुपये निधी ठेवन. तर बोलत असताना आमचं पूर्ण काउन्सिलचं लक्ष आहे, डॅमची उंची किती आहे, पाण्याची सध्या पातळी किती आहे, त्याच्यावर आम्ही वारंवार नागरिकांना मी सांगू इच्छितो की वारंवार आमच्या त्यांच्याबरोबर के दिवशी असू दे, जैन इलेक्शन असू दे, दुसरे बसे त्यांच्यावर आमच्या चर्चा चालू आहेत. त्याप्रमाणे आम्ही योग्य वेळी आमचं काउन्सिल बसून आम्ही सगळ्या नागरिकांच्या म्हणणे ऐकून आम्ही तो आता जो 2 दिवस पाणी आला आहे ते आम्ही 3 दिवसाचा प्रयत्न करणार आहोत. यापूर्वी मी रिक्षा सुरू आम्ही सांगितलेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये किती डॅमची उंची बघून किती पाणी बाबा आपल्याला लागणार ते बघून म्हणून आम्ही सगळ्यांनी मिटिंग आम्ही तिथं प्रचारामध्ये पाणी जास्त चांगल्या प्रकारे देण्याचा. यावेळी उपनगराध्यक्षा नीता बागडे, नगरसेविका सोनल कोठाडिया, आशा टवळे, दत्ता जोत्रे, संतोष सांगावकर आदी उपस्थित होते.